आज आपण बघणार आहोत खास इन्स्टंट बनणारा महाराष्ट्रीयन पदार्थ दही लाह्या, किंवा त्याला कालाही म्हणता येईल त्याच्यात इतर काही इन्ग्रेडियंट्स मिळवले तर. आणि अर्थातच बॅलन्स होण्यासाठी आत्ता सीझनमध्ये उपलब्ध असलेली ही फळं. ज्वारीची पौष्टिकता तुम्हाला माहिती आहेच. ही ज्वारी वेगवेगळ्या प्रकारची असते, भाकरीला वापरतो तीही मोठी ज्वारी, आणि खास लाह्या फोडण्यासाठी वापरली जाणारी ही हिला म्हणतात अरगड ज्वारी. ही आकाराने लहान असते. खरं तर नागपंचमीला पूर्वी प्रत्येकाच्या घरी लाह्या फुटत असत. आजकाल ते शक्य नाही, आपण बाजारच्या लाह्या वापरतो. फोडणीच्या लाह्या करण्यासाठी गॅसवर आपण भांडं गरम करून घेतलं, तेल तापवलं आणि त्याच्यातच ह्या पहिल्यांदा दाणे मिसळले, चांगले लाल झाले आणि मग त्याच्यात आपण लाह्या मिसळल्या, तिखट, मीठ, हळद. मात्र एकदा लाह्या मिसळल्यावर ते गॅसवर ठेवायचं नाही, पटकन जळतात. कालवायच्या खालती घेऊन आणि मग किंचित गॅस गरम गरम भांड्यामध्ये या थोडा वेळ ठेवून राहायच्या, कुरकुरीत राहतात या. जेव्हा दही लाह्या करायचे आहेत तेव्हा जेवढ्या हव्या असतील तेवढ्या लाह्या घ्या. दही, मेथकूट, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि अर्थातच त्याच्यात पटकन दही मिसळायचे आहेत. कुरकुरीत लगेच लगेच खाल्ल्या तर कुरकुरीत लागतील, नाही तर किंचित मऊ पडतील. आणि मग हवं तर काकडी, टॅमॅटो, कांदा काहीही मिसळा. आणि म्हणत्याप्रमाणे ही स्पेशल संडे डिश तयार झाली. एन्जॉय करा आणि मुलांनाही करून द्या.